नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाईम. तेलुगू देशम पक्षाचे नेते तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घेतलं कोल्हापुरातील अंबाबाईचं दर्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा NDA सरकार येईल, व्यक्त केला विश्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरद पवारांची टीका. अर्थसंकल्पाचं विभाजन करून 15% मुस्लिम समाजासाठी राखीव ठेवायचा असा मोदींचा दावा शहाणपणाचा नसल्याचा पवारांचा टोला. एका माणसाचा प्रचार सुरळीत व्हावा यासाठी लोकांची गैरसोय करणारा पंतप्रधान पहिल्यांदा पाहिला. मोदींवर संजय राऊतांची टीका. 16 लोकांचा जीव गेला त्या ठिकाणी रोड शो केल्यानं व्यक्त केली नाराजी. भाजपाचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिहिर कोटेचा यांना एका धार्मिक कार्यक्रमात मतदान करण्याचं आवाहन. मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संविधान धोक्यात असा अपप्रचार करणारी काँग्रेस स्वतः धोक्यात. मंत्री रामदास आठवले यांची टीका. आज बाळासाहेब हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना घराबाहेर काढलं असतं, आठवलेंचा दावा. 5व्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारात अजित पवार यांचा सहभाग नसल्यानं चर्चांना उधाण. तर अजित पवारांना थ्रोट इन्फेक्शन, उमेश पाटील यांची माहिती. देशात यावर्षी मान्सूनचं आगमन लवकर होणार. मान्सून केरळच्या किनाऱ्यावर 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज. रोगराईपासून बचावासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या 15 तालुक्यात मर्यादेचा गाडा ओढण्याची प्रथा. गावगाड्याला रोगराईपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे 125 वर्षांची परंपरा अजूनही कायम. दिवंगत अभिनेता विजयकांत यांना केंद्र सरकारनं मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कारानं केलं सन्मानित. मित्राला मिळालेला पुरस्कार पाहून रजनीकांत झाला भाऊक. 77व्या कान फिल्म फेस्टिवलसाठी अनेक स्टार्स फ्रान्सला रवाना. कियारा आडवाणी, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या मुंबई विमानतळावर झाले स्पॉट. तर मराठमोळी अभिनेत्री छाया कदमही कानसाठी रवाना. न्यूज टाईममध्ये इथं थांबूया. लेटेस्ट अपडेट्ससाठी लॉग इन करा ETVBharat.com.